वसो न्यूज में स्वागत है आपका, महेंद्र सरकार। हाशिम पीर वालीकर कांग्रेस में 25 साल से लेकर हाशिम पीर वालीकर यहां पर अपनी मेहनत अपनी पूरी कर्तव्य कांग्रेस में लगाए थे, मगर कहीं बार इन्होंने भी विजयपुर शहर से एमएलए के लिए बहुत सारी बार कोशिश की, पर भी कांग्रेस पार्टी इन पर नहीं देख पाई। तो अब आम आदमी पार्टी में जाकर ज्वाइन हो गए और इसी पार्टी से लेकर विजयपुर शहर में आज कल नाम पत्र देने के लिए हाशिम पीर वालीकर आप तैयार हो गए। तो अब पार्टी की रणनीति ऐसे हो गया है, क्या पैसों के लिए ही करेंगे या फिर व्यक्ति देखेंगे या फिर मेहनत किए वाले देखेंगे। अब तो कांग्रेस पार्टी में कई सालों से लोग हैं, मगर अब तक ना उनको टिकट नसीब हो पाया ना फिर हो जाएगा, ये तो क्वेश्चन मार्क ही रह गया कांग्रेस पार्टी में। इसलिए कहीं लोग कांग्रेस पार्टी छोड़कर चले जा रहे हैं। तो अब हाशिम पीर वालीकर अब मीडिया के जरिए यही संदेश पहुंच रहा है ताकि सभी लोग आम आदमी पार्टी को लिए आ जाइए और कल नाम पत्र देने के लिए विजयपुर शहर के बुधवार से बड़ी पैमाने से निकलने वाला हाशिम पीर वालीकर का जो रैली है, इसमें सभी लोगों को यही रिक्वेस्ट यही किया है ताकि सभी लोग आए और साथ दे। देखेंगे एक रिपोर्ट। हाशिम पीर वालीकर आम आदमी पार्टी का अभ्यर्थी हूँ। कल बुध के रोज सुबह 11 बजे जलनगर का भगवान बुद्ध विहार से बेरवन के साथ मैंने नामिनेशन देने के लिए जा रहा हूँ। उप विभागाधिकारी को मैं नाम पत्र दे रहा हूँ। मैं सबसे रिक्वेस्ट करता हूँ तो ज़्यादा से ज़्यादा लोग इसमें आकर शामिल होकर इस प्रोग्राम को यशस्वी करना चाहिए। देश के निवासी और कर्नाटक के इलेक्शन में आम आदमी पार्टी बहुत कुछ देश को काम करने का एक मौका दे रहा है। दिल्ली और पंजाब में आम आदमी पार्टी का काम देखकर पूरी दुनिया के लोग आम आदमी तरफ निकल रहे हैं, राष्ट्रीय पक्ष का मान्यता मिले हैं। इसलिए मैं सभी से गुजारिश करता हूँ, सबसे सब सुबह सुबह 11 बजे आप लोग बुद्ध विहार के आकर नॉमिनेशन को साथ दो। आम आदमी पार्टी यहाँ पर मजबूत से कार्यकर्ता हैं और विद्यावंत जो लिखे हैं सीखे हैं पढ़े हैं जो यूनिवर्सिटी के लोग हैं सभी लोग आम आदमी को सपोर्ट कर रहे हैं। मैं हाशिम पीर वालीकर आम आदमी का अभ्यर्थी विजेता। हाशिम पीर वालीकर आम आदमी पक्षदिंद ನಾಳೆ ಬುಧವಾರ 19/04/2023 ಬೆಳಗ್ಗೆ ಭಗವಾನ್ ಬುದ್ಧ ವಿಹಾರದಿಂದ ನಾನು ಮೆರವಣಿಗೆ ಮೂಲಕ ಚುನಾವಣಾ ಉಪಾಧಿಕಾರಿಗಳ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷ ಈ ದೇಶದ ಗಮನವನ್ನು ಸೆಳೆದಿದೆ। ಜನಸಾಮಾನ್ಯರ ನೋವುಗಳನ್ನು ಅಸಹಾಯಕರಿಗೆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ತುಂಬತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ತರಹದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಚಿತವಾದಂಥ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ನೀಡುವುದರ ಮೂಲಕ ವಿದ್ಯುಚ್ಛಕ್ತಿ ನೀರು ಉಚಿತವಾಗಿ ನೀಡುವುದರ ಮೂಲಕ ದೆಹಲಿ ಮತ್ತು ಪಂಜಾಬ್ ಸರ್ಕಾರಗಳನ್ನು ಆಡಳಿತ ಮಾಡುತ್ತಿರುವಂಥ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ ಗುರಿಯಾಳು ನಾನು ವಿಜಯಪುರದ ಹಾಶಿಂ ಪೀರ್ ವಾಲಿಕರ್। ಆತ್ಮೀಯರೇ, ನಾಳೆ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಕೆಗೆ ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಆಗಮಿಸಬೇಕು। ಹೊಸ ಚೇತನ ಹೊಸ ಪ್ರೇರಣೆ ಹೊಸ ಸ್ಫೂರ್ತಿ ಹೊಸ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಹೊಸ ಆಲೋಚನೆ ಹೊಸ ಜ್ಞಾನ ಹೊಸ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ ಈ ನಗರದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿ। ಜನರು ಭಯಭೀತರಿಂದ ಹೊರಗೆ ಬರಬೇಕಾಗಿದೆ। 21ನೇ ಶತಮಾನ ಇದು, ಬುದ್ಧಿವಂತರ ಶತಮಾನ ಇದು,
ಬಸವಣ್ಣನ ನಾಡಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬದುಕಿ ಬಾಳಬೇಕಾಗಿದೆ. ಸಾಮರಸ್ಯದ ಬದುಕು, ಶಾಂತಿಯ ಬದುಕು, ಸೌಹಾರ್ದತೆಯ ಬದುಕಿಗೆ ನಾವು ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ. ಈ ದೇಶ ವಿದ್ಯಾವಂತರಾಳಬೇಕು ಎನ್ನುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ವಿದ್ಯಾವಂತರು ದೂರ ಉಳಿದರೆ ಅವಿದ್ಯಾವಂತರು ಈ ದೇಶವನ್ನು ಆಳ್ತಾರೆ, ಅವಿದ್ಯಾವಂತರ ಕೈಯಲ್ಲಿ ದೇಶ ಹೋದರೆ ಈ ದೇಶ ಕತ್ತಲೆಮಯವಾಗುತ್ತದೆ ಎನ್ನುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ನಾವು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮೆಲುಕು ಹಾಕಬೇಕಾಗ್ತದೆ, ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ವಿಜಯಪುರ ನಗರ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿರುವಂಥ ನಾನು ಹಾಸಿಂಪೀರ್ ವಾಲಿಕಾರ್ ನಾಳೆ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಕೆಗೆ ಆಗಮಿಸಬೇಕೆಂದು ನಾನು ಸಮಸ್ತರಿಗೆ, ವಿದ್ಯಾವಂತರಿಗೆ, ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳಿಗೆ, ಹೋರಾಟಗಾರರಿಗೆ, ಸ್ಫೂರ್ತಿಗಾರರಿಗೆ ನಾನು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತೇನೆ. ನಾನು ಹಾಸಿಂಪೀರ್ ವಾಲಿಕಾರ್, ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿ, ವಿಜಯಪುರ. ಸರ್, ನಾಳೆ ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ ಕೂಡ ಆಗುತ್ತೀರಿ ಸರ್? ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಬಂದ್ಬಿಡ್ತೀವಿ.